पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे, श्री स्वामी समर्थ एरिगेशन 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। धुळ्यातील ओसवाल नगर मध्ये भूमिगत गटारीचं काम 4 वर्षापासून अपूर्णावस्थेत, खोदकामामुळे घरांना तडे गेले, केंद्रीय विद्यालयाकडील वाट बिकट। शेतीशिवार पिकावे, शेतात राबणारी जनावरे आणि गोठ्यातील दुभती जनावरे सुरक्षित राहावे, मानवी वसाहतीत साथीचे आजार पसरू नयेत यासाठी मरी मातीला साकडे। सत्तेत असताना पक्षप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्यांना पाठबळ दिले असते तर ही वेळ आली नसती, मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण। शिरपूर मांडळ रस्त्यावर 67 वर्षीय रमेश कोळी यांची हत्या, हत्या होऊन 4 दिवस झाले, पोलिसांची हालचाली नाही, नागरिकांनी काढला मूक मोर्चा। आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गिळंकृत केलेली कोंबडीची 7 अंडी नागाने बाहेर काढली, दुर्मिळ घटना पाहण्यासाठी कापडण्यात अनेकांची गर्दी। आता बातम्या पाहूया विस्तारानं। भूमिगत गटारीच्या कामामुळे मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या ओसवाल नगराची परिस्थिती बिकट झाली आहे। या भागात जमीन खडकाळ असल्याने मशीनचा वापर करून देखील गटारीसाठी खोदकाम होत नाही। 4 वर्षापूर्वी सुरू झालेले काम आजही अपूर्णावस्थेत आहे। मशीनच्या वापरामुळे या भागातील घरांना तडे गेले आहे। घरांच्या नुकसानीला काम करणारी कंपनी की महापालिका जबाबदार आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। केंद्राची आर्थिक मदत घेऊन महापालिका प्रशासनातर्फे धुळे शहरात भूमिगत गटारीचे काम करण्यात येत आहे, पण 4 वर्षांपूर्वी सुरू झालेले काम अजून पूर्ण झालेले नाही। भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या ओसवाल नगरची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। स्थानिक नागरिकांना आणि या भागात असलेल्या केंद्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आणि घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। या भागाला 4 नगरसेवक आहेत, पण 4 वर्षांपासून सुरू असलेले गटारीचे काम पूर्ण करण्यात नगरसेवकांना यश आलेले नाही। गटारीसाठी सतत खोदकाम होत असल्याने डॉक्टर RS पाटील यांच्या घराला तडे गेले आहेत। घराच्या नुकसानास काम करणारी कंपनी जबाबदार आहे की महापालिका प्रशासन जबाबदार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत। गटारीचे काम करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी मशिनरी मागवण्यात आली, पण ही मशिनरी पडून आहे आणि काम काहीच झालेलं नाही। याबाबत महापालिका प्रशासन किंवा सत्तेत असणाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी डॉक्टर RS पाटील, नंदू पाटील, राहुल पाटील यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे। बोलते ओसवाल नगरमधून बोलते, आता जे इथं काम चालू आहे या हे काम कमीत कमी 4 ते 5 वेळा झालेलं आहे, आतापर्यंत त्यांच्याकडनं हे काम सक्सेस झालेलं नाही आहे आणि आजूबाजूच्या लोकांना एवढा त्रास होतोय, खूप त्रास होतोय। आणि आता जी ही जुनी गटार होती, ती जुनी गटार सुद्धा चांगली होती, यांना पैसे मिळावं याकरता ही जुनी गटार काढली आणि नवीन गटार बांधताय। खरं म्हणजे ते वस्तूच्या म्हणजे ती पहिली गटारच चांगली होती आणि आमच्या ओसवाल नगरमध्ये एकही रोड चांगला नाही आहे, पायी सुद्धा चालता येत नाही। गटारी तर नाहीच आहे, गटारी सुद्धा त्यांनी जमतेम केलेले आहे। आमच्या ओसवाल नगरमध्ये मी टीके राठोड सर बोलते, आमच्या गल्लीमध्ये तर कामच झालेलं नाही आहे गटारीचं, दोनच गल्लीमध्ये गटारीचं काम झालेलं आहे, आमच्या गल्लीमध्ये झालेलं नाही आहे। आणि आमचे शोष खड्डे पूर्ण भरलेले आहे, आम्हाला जागा सुद्धा नाही जे सांडपाणी जाण्याकरता। आणि जे रोड आहेत, रोडाची तर दुर्दशा झालेली आहे पूर्ण ओसवाल नगरमध्ये। ओसवाल नगरमधले सगळे लोक टोटल टॅक्स भरतात महानगरपालिकेचे, 100% टॅक्स भरतात। जिथे टॅक्स नाही तिथे सोयी आहे, जिथे टॅक्स भरतो आम्ही 100% तिथे सोयीच नाही आहे। आणि नगरपालिकेचा नगरसेवक 4 वर्षापासून त्याने पाय सुद्धा ठेवलेला नाही आहे, तोंड दाखवायला आले नाही। एवढे जे खोदकाम चालू आहे, एवढे या लोकांचे कामं चालू आहे, त्यांनी ढुकून सुद्धा बघितलेलं नाही आहे।
असे नगरसेवक इथं निवडून दिले, आम्ही निवडून दिलेले तरी सुद्धा येत नाहीये, यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शिंदखेडा तालुक्यासाठी तापी नदीवरील बुराई उपसा जलसिंचन योजना पूर्ण होणं गरजेचं आहे. तसेच तालुक्याच्या विकासाचा मोठा अनुशेष आहे. विकास कामे होण्यासाठी सत्तेत सहभाग असणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीन. त्यांच्यासोबत राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासाच्या मुद्द्यावर शिंदखेडा तालुक्यातील जनता अजित पवार यांच्यासोबत राहील असा आत्मविश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर यांनी व्यक्त केला. दोंडाच्या येथे भामरे यांनी आपली बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशासाठी अजित पवार छगन भुजबळ दोंडाच्यात आले होते. मात्र पक्षप्रवेश झाल्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये काहीसा गोंधळ झाला. असं असताना ज्ञानेश्वर भामरे यांनी दोंडायचा येथेच बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांसमोर बोलताना ज्ञानेश्वर भामरे यांनी सांगितलं की शिंदखेडा तालुक्यासाठी बुराई उपसा जलसिंचन योजना महत्त्वाची आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणि दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील विकास कामांसाठी सत्तेत सहभाग असणं महत्त्वाचं आहे. विकास कामे पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे सहकार्य होईल. त्यासाठीच मी त्यांच्यासोबत राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी माझं राजकारण संपवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलेले नाही. येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रावल यांचा मी नक्कीच पराभव करेन, असंही ज्ञानेश्वर भामरे यांनी स्पष्ट केलं. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी वेगळी भूमिका घेतली त्या संदर्भात आम्ही अजितदादांच्या बरोबरच आहोत. ह्याच्यासाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासंदर्भात एक बैठक बोलवण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण अजितदादांच्या बरोबरच राहणं योग्य आहे, कारण दादा सकाळी 6 ते रात्री 11 काम करत असतात आणि अत्यंत जिव्हाळ्याने प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतात. जे पाहिजे होईल तर होईल, नाही होणार तर नाही होणार, अशा प्रकारचं धमक असलेले नेतृत्व, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व अजितदादा पवार आहेत आणि त्यांच्यासोबतच आम्ही सगळ्यांनी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादांनी जरी भारतीय जनता पक्षाच्या सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला असला तरी सभागृहाच्या बाहेर दादांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की आपण 5 जुलैच्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेलेली आहे ती मिळवून देण्यासाठी घड्याळ्या चिन्हाला प्रत्येक घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आणि म्हणून त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशपातळीचा पक्ष करण्यासाठी आम्ही सर्वच आमदार अजितदादांच्या बरोबर आहोतच. परंतु या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार गेल्या 20 वर्षामध्ये घराघरामध्ये भेद करून राजकारण करून जे निर्माण खोट्या केसेस करण्याचं काम करत आहेत त्यांना गाडण्यासाठी माझा हा लढा सुरूच राहणार आहे. मी दादांच्या बरोबर जरी असलो तरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना जयकुमार रावळाला कसं थांबवता येईल याचासुद्धा माझा प्रयत्न राहील. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. थँक्यू.
फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है। एक किलो दिया। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे, फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। धुळे जिल्ह्याच्या ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाची एक तपाची परंपरा, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी, ISI मार्क असलेली ठिबक नळी आणि ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल। फॅक्टरी G17 MIDC अवधान धुळे, कार्यालय मुंबई आग्रा महामार्ग पोद्दार शाळेजवळ धुळे। नितीन पाटील, मोबाईल नंबर 79724-94499, 95279-09461। शासकीय नियमांच्या अधीन राहून अटीशर्तीचे पालन करीत अनुदान प्राप्त करा। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत। आषाढ महिन्यात आणि त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस व्हावा, शेतीशिवार पिकावे, शेतात राबणाऱ्या आणि गोठ्यात राहणारी गुरे सुरक्षित राहावीत, साथीचे आजार पसरू नये असे साकडे ग्रामदैवत मरीमातेला घालण्यात आलं। धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या मरीमातेच्या मंदिरापर्यंत मांडव गाजत गाजत नेण्यात आला। त्यानंतर देवीला साडी चोळीचा आहेर देत घाट्याचा प्रसाद दाखविण्यात आला। मांडव मिरवणुकीत आणि आरतीच्या वेळी मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना घाट्याचा प्रसाद देण्यात आला। आषाढ महिन्यात ग्रामदैवता मरीमातेला पुजले जाते। आषाढ महिना आणि त्यानंतर भरपूर पाऊस व्हावा, शेतीशिवार पिकावे, शेतात राबणारी जनावरे आणि गोठ्यातील दुभती जनावरे सुरक्षित राहावीत, मानवी वसाहतीत छातीचे आजार पसरू नयेत यासाठी खानदेशात ग्रामदैवता मरीमातेला साकडे घातले जाते। धुळे शहरातील साखरी रोडलगत असलेल्या संभाजीनगरमधील परदेशी हवी समाजाने मरीमातेच्या मांडवाची मिरवणूक काढून मरीमातेला आहेर दिला आणि साकडे घातले। मोगलाईतील गाडगे मावांच्या मठापासून परदेशी धोबी समाजाच्या वतीने बैलगाड्याला सजवून मांडव मिरवण्यात आला। सजविलेल्या बैलगाड्यावर आंबे जांभळाच्या झाडाच्या फांद्या ठेवून त्या मिरवण्यात आल्या। याचवेळी देवीसाठी साडीजोळीचा आहेर देखील घेण्यात आला। पांझरा नदी किनारी असलेल्या मरीमातेच्या मंदिरावर आंबे आणि जांभळाच्या फांद्या टाकण्यात आल्या। त्यानंतर देवीला साडीजोळीचा आहेर देत घाटाचा प्रसाद देण्यात आला। आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना घाटाचा प्रसाद देण्यात आला। मरीमातेच्या मांडवाची मिरवणूक काढून देवीची पूजा केली तर देवीची कृपादृष्टी राहते, अन्नधान्य भरपूर येते, शिवाय जनावर देखील सुरक्षित राहतात अशी यामागची धारणा आहे। धुळे परदेशी धोबी समाज आणि त्याच्यातले युवक मंडळ त्यांच्यातर्फे परंपरेनुसार 50 वर्षापासून ही आमची परंपरा चालू आहे। आषाढ महिन्यामध्ये आम्ही मरीमातेचा मांडव काढत असतो। आषाढ महिन्यात भरपूर पाऊस असल्यामुळे रोगराईचे प्रमाण जास्त वाढतं, त्याच्यामुळे ही रोगराई थांबू, सर्वांना आरोग्य लाभू, तसंच पाऊस भरपूर प्रमाणात पडू याच्यामुळे आमची जी परंपरा चालू आहे 50 वर्षापासून मांडव काढायची, मरीमातेला साडी चोळी यांचा नैवेद्य द्यायची परंपरा ही आज पण युवक मंडळांनी कायमस्वरूपी ठेवलेली आहे। आम्ही दरवर्षी अशीच यात्रा आणि ही परंपरा कायम ठेवू, त्याच्यामुळे भरपूर पाऊस, शेतकरी सुखी संपन्न होतील होत अशी आमची मरीमातेकडे प्रार्थना। शासकीय योजनांचा लाभ इतक्या तत्परतेने आणि जलदपणे मिळेल असं वाटलं नव्हतं। योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या शब्द रचनेला साजेसा कारभार सरकारचा आहे। शासकीय योजनांचा जलद लाभ मिळाल्यानं जीवन जगण्यास बळ मिळालंय अशी भावना सर्वसामान्य शेतकरी, महिला, शाळकरी मुली, कष्टकरी, बांधकाम कामगारांनी व्यक्त केल्या। त्यासाठी निमित्त होते शासन आपल्या दारी अभियानांतर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रम। यावेळी अनेक लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। गावापासून 5 किलोमीटरवर असलेल्या धुळे तालुक्यातील आर्वी विद्यालयात जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करावी लागते। बस आली नाही तर शाळेत गैरहजेरीची नोंद होत असे, पण मला शासनाकडून सायकल मिळाल्यामुळे मुलींना शिक्षण घेणं सहज शक्य झालं आहे। वेळेचा सदुपयोगही करता येतो, अभ्यासाला अधिक वेळ देता येतो अशी भावना आर्वी येथील नवीच शिकणाऱ्या विद्यार्थिनी दिव्या माणगे, विद्या हिरे आणि सोनाली सोनोने यांनी व्यक्त केल्या। अत्यावश्यक आणि सुरक्षा संच मिळाल्यामुळे आता बांधकाम करताना सुरक्षेची हमी मिळाली अशी भावना नाना पाटील, आशा पाटील, मंगला पाटील यांनी व्यक्त केली।
कामगार विभागाच्या वतीने अत्यावश्यक संचामध्ये चटई, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, बॅटरी, मच्छरदाणी आणि बॅग दिली जाते. तर सुरक्षा संचात हेल्मेट, जॅकेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, एअरबॅग, मास्क आणि हँडग्लोव्ज असे साहित्य मजुरी काम करणाऱ्यांना दिलं जातं. बांधकाम कर्मचाऱ्यांना 10,240 रुपये किमतीचे साहित्य घेणं परवडणारं नसतं, त्यामुळे कोणत्याही सुरक्षा साहित्याविना कामगार काम करतात. पण आता शासनाकडून मिळालेल्या मदतीमुळे कामगारांनी समाधान व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात धुळे तालुक्यातील पाडळदे येथील रेणुका चव्हाण यांनी ओम साईराम बचत गटाच्या माध्यमातून यशवंती पापड उद्योग सुरू केलाय. त्यांच्या पापड उद्योगासाठी शासनाने आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे 20,000 रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा पापड उद्योग आता लाखो रुपयांची उलाढाल करीत आहे असं रेणुका चव्हाण यांनी सांगितलं. धुळे तालुक्यातील तिसगाव येथील बापू भांबरे यांना शेतीची मशागत करण्यास फार कष्ट घ्यावे लागत होते. त्यांना यंदा कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 1,25,000 रुपयांचा लाभ मिळाला आहे. कृषी विभागामार्फत त्यांना रोटावेटर मंजूर करण्यात आला असून त्यासाठी त्यांना 42,000 रुपयांचं अनुदान मिळालं आहे. त्यामुळे आता शेतीची मशागत करणे सहज शक्य झाले आहे अशी प्रतिक्रिया बापू भांबरे यांनी दिली. साक्री तालुक्यातील विजयपूर येथील मीराबाई वळवी पदवीधारक आहेत. त्यांचे पती शेती काम करतात. श्रीमती वळवी यांना आदिवासी विकास विभागामार्फत झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी 85% अनुदानावर 42,500 रुपयांचा लाभ देण्यात आला. अनुदान मंजूर झाल्यावर गावातच झेरॉक्स व्यवसाय त्यांनी सुरू केला. आता या व्यवसायातून त्यांना दरमहा 3 ते 4 रुपये मिळतात. शासनाच्या योजनेमुळे आधार मिळाला अशी प्रतिक्रिया मीराबाई वळवी यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटिसांना आमदार समर्पक उत्तर देतीलच. कायद्याच्या चौकटीचे पालन करीत आम्ही निर्णय घेतला आहे, त्यामुळे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. निर्धारित वेळेत नोटिशीला उत्तर दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील, पण आमच्यावर कोणताच अन्याय होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असे मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भुसे यांनी नोटिशीबाबत त्यांचं मत प्रकट केलं. सध्या सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी संबंधित 16 आमदारांसह शिवसेनेच्या अन्य आमदारांना देखील नोटिसा देऊन त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. जिल्हा दौऱ्यावर असलेले विद्यमान मंत्री दादा भुसे यांना याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केली तेव्हा मंत्री भुसे यांनी सांगितलं की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले आहेत आणि आमची वाटचाल सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला योग्य वेळेत उत्तर दिलं जाईल. यात आमच्यावर कोणताच अन्याय होणार नाही, कारण शिवसेना हा पक्ष आणि विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे व्यक्तिगत किंवा कौटुंबिक मालमत्ता होऊ शकत नाही. सत्तेत असताना पक्षप्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेल्यांनी पाठबळ दिलं असतं तर ही वेळ आली नसती, असं म्हणत भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोणतीही गोष्ट झाकून लपून नाही. त्या काळामध्ये ज्या पद्धतीने तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब त्यांचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे आमदार असतील, त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्यांना बळ देण्याचं काम करायचे आणि त्या काळामध्ये आपल्या शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होतोय असं आमदार बोलायचे. मला वाटतं की ही जी काही आपल्या शिवसेनेच्या आमदारांची परिस्थिती निर्माण व्हायची ती परिस्थिती निर्माण होऊ नये ही त्या पक्षाच्या नेत्याची जबाबदारी असते. तत्कालीन आमचे मुख्यमंत्री महोदयांनी जर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा वापर करून शिवसेनेच्या आमदारांना बळ देण्याचं काम केलं असतं तर कदाचित शिवसेनेचे आमदार नाराज झाले नसते. साधी सरळ गोष्ट आहे आणि मला विश्वास आहे की आता तसं काही होणार नाही. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा.
व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-2-4-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. वुशू या क्रीडा स्पर्धेतून अनेक खेळाडूंनी आपलं भवितव्य घडविलं आहे. शासकीय नोकरीत खेळाडूंना 5% आरक्षण असतं, त्यात वुशू खेळाडूंचा समावेश आहे. वुशू खेळाडूंना राज्य शासनाचा छत्रपती आणि केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जातं, अशी माहिती प्रशिक्षक राहुल बर्वे यांनी दिली. धुळे शहरातील केशव गार्डनमध्ये जिल्हा पातळीवरील वुशू स्पर्धा झाली. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर महेश घुगरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर शेजारी असलेल्या केशव गार्डनच्या मैदानावर जिल्हा पातळीवरील 7वी वुशू अजिंक्यपद स्पर्धा झाली. जिल्हा स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी आणि महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी, सचिव पंढरीनाथ भटगुजर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निकम, माजी नगरसेवक दत्तात्रय बर्वे, दिलीप चौधरी, संतोष परदेशी, शिवाजी चौधरी यांच्यासह खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल बर्वे यांनी सांगितलं की वुशू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जातो. या खेळाच्या खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ मिळतो, तसंच राज्य सरकारच्या छत्रपती क्रीडा पुरस्कार आणि केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या खेळाच्या अनेक खेळाडूंनी जिल्ह्यात सुवर्णपदक मिळवून दिले. डॉक्टर महेश गुगरी म्हणाले, खेळाडूंनी या स्पर्धेतून आपली कौशल्य विकसित करावी. वुशू हा खेळ स्वसंरक्षणासाठी देखील उपयुक्त आहे, त्यामुळे नियमित सराव करून खेळाडूंनी स्वतःचे आणि जिल्ह्याचे नाव उंचवावे. आणि पूर्ण वर्ल्डमध्ये 200 कंट्री हा खेळ खेळते आणि ऑलिम्पिकला सुद्धा आला आहे. आपल्या शासकीय निमशासकीय सगळ्या ठिकाणी 5% आरक्षणात आहे. म्हणजे या हा खेळ खेळल्यानंतर खेळाडूंना शासकीय नोकरीत आरक्षणाची सोय आहे आणि या नॅशनलसुद्धा गव्हर्नमेंटच्या कमीत कमी 10-12 टीमात जसं एअरफोर्स झाली, ITBP झाली, ऑल इंडिया पोलीस आहे, त्या सगळ्या टीम येतात. म्हणजे गव्हर्नमेंट नॅशनलला कमीत कमी 45 टीमा येतात यासाठी. आणि आपला हा खेळ सगळ्याच ठिकाणी, एशियनला बी, ऑलिम्पिकला बी, कॉमनवेल्थला आहे. आणि या खेळात आतापर्यंत 8 अर्जुन अवॉर्ड भेटले आहेत नॅशनल लेवलच्या खेळाडूंना, आणि राज्यस्तरीय खेळाडूंना 16 खेळाडूंना छत्रपती अवॉर्ड भेटला आहे. आता आमचेही खेळाडू छत्रपती अवॉर्डसाठी पुढं जात आहेत आणि नक्कीच मला वाटतं की पुढं आपल्या धुळ्यातही छत्रपती अवॉर्ड येईलच. असं आज दिवसभर तुम्ही खूप खेळा, तसं म्हणायला गेलं तर वुशू हा स्वसंरक्षणासाठी पारंगत करणारा असा खेळ आहे. आपण स्वतः तर याच्यामध्ये पारंगत व्हाच, पण जगताना
आपल्या समोर कुठल्या कमजोर व्यक्तीवर अन्याय होताना बघू नका. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल, उशी या खेळामध्येच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक प्रेरणा, अंतर्गत प्रेरणा दिली जाते. आपल्याला या स्पर्धेमध्ये यश मिळावं, राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या अमरावतीमध्ये तिलाही आपलं सिलेक्शन व्हावं अशी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. शिरपूर येथे मांडळा रोडवरील एका दुकानाच्या ओट्यावर 67 वर्षीय रमेश कोळी यांचा घात करणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी घेऊन पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. शिरपूर येथील वाल्मिकी नगरमधून हा मूक मोर्चा निघाला. दुकानाच्या ओट्यावर मृतावस्थेत आढळलेल्या रमेश कोळी यांच्या शरीरावर जखमा आणि त्यातून रक्तस्राव झाल्याचं दिसलं. घटना 8 जुलैस घडली तरी पोलिसांनी काही हालचाली केल्या नाहीत असा आरोप मूक मोर्चा काढणाऱ्यांनी केला आहे. शिरपूर शहर आणि तालुका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे असं सांगितलं जातं, पण त्याचवेळी गेल्या काही महिन्यांत शिरपूर शहरात गुन्हेगारी देखील वाढलेली दिसते, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मांडळ रोडवरील एका दुकानाच्या ओट्यावर 8 जुलैस 67 वर्षीय रमेश कोळी मृतावस्थेत आढळले. यावेळी त्यांच्या शरीरावर जखमा होत्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झालेला होता. तेव्हाच नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता, पण 3 दिवस झाले तरी पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या नागरिकांनी एकत्र येऊन शिरपूर पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढला. पोलिसांनी किमान हत्यांचा गांभीर्याने विचार करावा, पोलीस काहीच कारवाई करणार नसतील तर शहरात राहणारे सर्वच नागरिक असुरक्षित होतील असं मोर्चेकरांनी सांगितलं. 4 दिवसापूर्वी रमेश लहू कोळी उर्फ आबा भगत यांचा अतिशय दुर्दैवी अंत या ठिकाणी घातपात पद्धतीने झालेला आहे अशा तमाम आमच्या त्यांच्यावर प्रेम करणारे आणि सर्व आदिवासी कुटुंबी समाज बांधवांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही मूक निषेध मोर्चा काढलेला आहे. कारण 5 दिवस झाले, जे कोणी आरोपी असतील त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे. आत्ताच आम्ही माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही चारही बाजूंनी चौकशी करतो आहे, परंतु प्रथमदर्शनी सगळ्यांचं म्हणणं आहे, पोलिसांनाही वाटतं आहे की हा मर्डर आहे आणि म्हणून आमच्या मनामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशा भावना आहेत की तत्काळ गुन्हा दाखल करून जे कोणी आरोपी जे कोणी असतील ते, आणि आमच्या मनामध्ये अशाही शंका येत आहे 4-5 दिवस झाले काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की कोणी दबाव तर नाही टाकू देईल, कोणी मोठी हस्ती तर नाही याच्या मागे बघा, म्हणून आज या ठिकाणी आम्हाला शंका उपस्थित पोलिसांसमोर आम्ही केलेली आहे. पण पोलिसांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, हृदयावर हात ठेवून साहेबांनी सांगितलेलं आहे की मी 100% न्याय करेल आणि चौही बाजून चौकशी करेल, जो दोषी असेल, ज्यांनी हा घातपात घडवला असेल, ज्याचा हात असेल, ज्यांनी प्रत्यक्ष खून केला असेल, त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून आजचा आम्ही जर न्याय मिळाला नाही, जर योग्य न्याय मिळाला नाही, तर परत आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून SP कार्यालय SP साहेबांपर्यंत देखील जाऊ असं म्हणून पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी करून जे काही असेल ते चित्र समोर आणावं, आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सगळ्यांना दाखवावं की घातपात आहे की जे काही दुसरा प्रकार असेल तो सगळ्या आमच्या समोर उजेडात आणावा अशी आमची अपेक्षा आहे पोलिसांना. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोंबडीच्या खुरातून गिळंकृत केलेली 7 अंडी नागाने बाहेर काढली, त्यानंतर पळून जाण्यापूर्वीच नागाला पकडण्यात आलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. यात संबंधितास अंडी परत मिळाली आणि नागास नैसर्गिक अधिवास देखील मिळाला. ही घटना धुळे तालुक्यातील कापंडे येथे घडली. सध्या पाऊस होत असल्यानं कडीकापारीत आणि बिळात राहणारे अनेक प्राणी आता अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले आहेत. धुळे तालुक्यातील कापंडे येथे एका शेतात शेतकऱ्याने कोंबडी पाळली. खुराड्यात असलेली कोंबडी काही दिवसांपासून अंडी देत होती. कोंबडीच्या खुराड्यात असलेल्या अंड्यांचा सुगावा नागास लागला. नागाने कोंबडीच्या खुराड्यात जाऊन एकापाठोपाठ एक अशी 7 अंडी गिळंकृत केली. नागाने अंडी गिळंकृत केल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्यात. सुस्तावलेला नाग पाहून शेतकऱ्याने सर्पमित्रास बोलावले. अनेक जण समोर आल्यानंतर नागाने चपळ होण्यासाठी गिळंकृत केलेली अंडी बाहेर काढण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक अशी चक्क 7 अंडी नागाने बाहेर काढली, पण पळून जाण्यापूर्वी सर्पमित्राने नागास पकडले आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेत संबंधित शेतकऱ्यास अंडी परत मिळाली, तर नागास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याने त्यालाही नैसर्गिक अधिवास मिळाला. ही दुर्मिळ घटना अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवली. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड, धुळे.
श्री स्वामी समर्थ एरिगेशन 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। धुळ्यातील ओसवाल नगरमध्ये भूमिगत गटारीचं काम 4 वर्षापासून अपूर्णावस्थेत, खोदकामामुळे घरांना तडे गेले, केंद्रीय विद्यालयाकडील वाट बिकट। शेतीशिवार पिकावे, शेतात राबणारी जनावरे आणि गोठ्यातील दुभती जनावरे सुरक्षित राहावी, मानवी वसाहतीत साथीचे आजार पसरू नयेत यासाठी मरी मातेला साकडे। सत्तेत असताना पक्षप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्यांना पाठबळ दिले असते तर ही वेळ आली नसती, मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण। शिरपूर मांडळ रस्त्यावर 67 वर्षीय रमेश कोळी यांची हत्या, हत्या होऊन 4 दिवस झाले, पोलिसांच्या हालचाली नाही, नागरिकांनी काढला मूक मोर्चा। आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गिळंकृत केलेली कोंबडीची 7 अंडी नागाने बाहेर काढली, दुर्मिळ घटना पाहण्यासाठी कापडण्यात अनेकांची गर्दी। आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं, नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।